सिटी केअर हॉस्पिटल समोरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे, विश्व मानवाधिकार परिषदेची मागणी। सिटी केअर हॉस्पिटल तारकपूर बस स्टँड समोरील महानगर पालिका हद्दीतील झाड रात्रीतून तोडून बेकायदेशीररित्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम केले आहे, ते तात्काळ हटवण्यात यावे अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करण्यात आली असता मनपा आयुक्तांनी संबंधितावर कारवाई करावी असे आदेश मनपा संबंधित विभागाला दिले आहे। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागिरे, सचिव सय्यद शफी बाबा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मज्जूभाई शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अल्ताफ शेख, महिला जिल्हाध्यक्ष शबनम मोमीन, शहर शेख शाहनवाज, शेख सज्जू आदी उपस्थित होते। झीरो न्यूजशी बोलताना विश्व मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, सिटी केअर हॉस्पिटल हे हायवेवरती आहे, त्या ठिकाणी संबंधित संचालकांनी, हॉस्पिटलच्या संबंधित संचालकांनी मोठाले झाडे तोडून त्या ठिकाणी कंपाऊंडचा काम सुरू केलेला आहे। एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीसाठी खर्च करत असून दुसरीकडे हे हॉस्पिटलवाले मोठमोठाले झाडे तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहे। आम्ही विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे आज आयुक्त साहेब शंकरराव गोरे यांना निवेदनात मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात यावे। झाडं देखील त्यांनी रात्री तर रात काढून टाकले, त्यांनी सर्वात मोठा हा गुन्हा केलेला आहे, तर त्यांनी झाडं काढायला नव्हते पाहिजे आणि अतिक्रमण बी नव्हते करत। आमची एवढीच मागणी आहे विश्व मानवाधिकार परिषदतर्फे की हे सर्व लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावं आणि झाडांचं परत उशूक नवीन परत संगोपन करण्यात यावं ही आमची मागणी आयुक्त साहेबांना आहे। झीरो न्यूज प्रतिनिधी।